कोपरगाव शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी व शहरात घडणाऱ्या प्रत्येक चांगल्या गैरगोष्टीवर तिसऱ्या डोळ्याची नजर असावी या हेतूने एक कॅमेरा पोलिसांसाठी ही संकल्पना नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक बीजी शेखर पाटील व अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवला जात असून त्या अनुषंगाने आज मंगळवार दिनांक 23 मे 2023 रोजी शहर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या अध्यक्षतेखाली व समता नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष व्यापारी महासंघाचे प्रमुख मार्गदर्शक काकासाहेब कोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील व्यापारी महासंघ सुवर्णकार व्यापारी दुकानदार मेडिकल संघटनेचे पदाधिकारी सदस्य नागरिक यांची बैठक संपन्न झाली आहे. शहरातील मुख्य रस्त्यावर दुकानात चौकात चौकात सर्व प्रशासकीय कार्यालय सोसायट्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवून त्यातून शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी व शहरात घडणाऱ्या प्रत्येक चांगल्या गैरगोष्टीवर तिसऱ्या डोळ्याची नजर असावी त्यातून गैरप्रकार संघटनांना आळा घालता यावा हा या योजनेचा हेतू असल्याचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांनी सांगितले आहे. नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक माननीय बीजी शेखर पाटील साहेब, नगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक ओला साहेब यांच्या संकल्पनेमधून एक कॅमेरा पोलिसांसाठी ही स्कीम आम्ही सगळीकडे राबवतो आहे. त्याच्या अंतर्गत कोपरगाव शहर शहरातील मुख्य बाजारपेठ मसारा बाजार असेल, मुख्य चौक असतील, मुख्य बाजारपेठ आहे, एस टी स्टँड आहेत, शाळा कॉलेजेस आहेत, या ठिकाणी प्रत्येक नागरिकाने दुकानदार असेल तर त्यांनी त्याच्या दुकानासमोर एक कॅमेरा, दुकानातला चौक, येणारा जाणारा रस्ता, चौक कवर होईल अशा पद्धतीने बसवावा. त्याचप्रमाणे सोसायट्या ज्या आहेत त्या सोसायट्यांमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे सोसायट्यांच्या वतीने बसवण्यात यावेत. बंगले असतील तर बंगल्यांच्या समोरही बसवावेत. ऑफिसेस जे आहेत, विविध कार्यालय, बँका आहेत, विविध ऑफिस आहेत, त्यांनीसुद्धा सी सी टी व्ही कॅमेरा हा बाहेरच्या बाजूला रस्ता आणि चौक कवर होईल अशा पद्धतीने बसवण्यात यावा. ज्याचा उपयोग पोलिसांसाठी होईल, मग तो मिरवणुकीसाठी होईल, विविध कार्यक्रम असतात. त्याचप्रमाणे रात्रीच्या वेळेला काही वाहन चोऱ्या असतील, घरपोड्या असतील, त्याच्यामध्ये त्या उघडकीस आणण्यासाठी आम्हाला त्याचा उपयोग होईल. परंतु कॅमेरे बसवताना त्याची क्वालिटी चांगल्या पद्धतीची असावी. बऱ्याच ठिकाणी कॅमेरे असतात परंतु त्याच्यामध्ये चेहरे नीट दिसत नाही, गाड्यांचे नंबर दिसून येत नाही. तर चांगल्या क्वालिटीचे कॅमेरे मार्केटमध्ये आलेले आहेत. ते कॅमेरे आणि त्याची रेकॉर्डिंगची कॅपॅसिटी जी आहे ती रेकॉर्डिंग कमीत कमी 15 दिवसाची किंवा 1 महिन्याचा डी व्ही आरमध्ये रेकॉर्डिंग होईल अशा पद्धतीचे डी व्ही आर त्यासाठी बसवण्यात यावेत. या मोहिमेअंतर्गत आम्ही शहरातील सगळ्या बाजारपेठा, महत्त्वाच्या कॉलनी, महत्त्वाच्या जेवढे कार्यालय आहेत त्या सगळ्या ठिकाणी भेट देऊन आणि सगळ्यांना ती विनंती करणार आहोत की कॅमेरा पोलिसांसाठी ही मोहीम मोठ्या प्रमाणावर कोपरगाव शहरामध्ये राबवण्यात येणार आहे, जेणेकरून शहराची सुरक्षितता त्यातून व्यवस्थित होईल. मी सर्व नागरिकांना, सर्व आस्थापना असतील त्यांना, सर्वांनाच आवाहन करतो की त्यांनी या मोहिमेमध्ये आपला खरेचा वाटा उचलावा आणि कोपरगाव शहराची सुरक्षितता वाढवण्यासाठी पोलिसांना मदत करा. सदर योजनेस शहरातील व्यापारी संघ, दुकानदार, नागरिक यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. कोपरगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले साहेब यांनी आज कोपरगावातल्या लहान मोठ्या व्यापाऱ्यांची बैठक बोलवली होती. या बैठकीमध्ये निर्णय झाला की प्रत्येक व्यापाऱ्यानं, प्रत्येक दुकानदारानं एक कॅमेरा गावासाठी अशा पद्धतीची योजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. हर गली कॅमेरा म्हणजे संपूर्ण कोपरगाव शहर हे सी सी टी व्ही कॅमेऱ्या अंतर्गत कव्हर झालं पाहिजे, म्हणजे पोलिसांनासुद्धा चोऱ्या पकडण्याला मदत होईल. ते इतक्या मोठ्या प्रमाणावर करण्याचा आम्ही निर्णय घेतला की चोराचीसुद्धा कोपरगावमध्ये चोरी करण्याची हिंमत नाही झाली पाहिजे. अशा पद्धतीचा उपक्रम सगळ्या नागरिकांच्या वतीनं, सगळ्या छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांच्या वतीनं यापुढे कोपरगावात राबवण्यात येणार आहे. ही मोहीम राबवण्यात आल्याबद्दल पोलीस स्टेशनचं सगळं गावाच्या वतीनं, व्यापाऱ्यांच्या वतीनं मी आभार मानतो. सर्व नागरिकांना व्यापारी महासंघ कोपरगाव पोलीस स्टेशन यांच्या वतीनं आवाहन करण्यासाठी एक मीटिंग आज आयोजित केली होती. माननीय आपले पी आय ढिकले साहेब यांनी सगळ्या व्यापारी महासंघाचे व व्यापारी विविध व्यापारी प्रतिनिधींना इथे बोलावून एक कॅमेरा कोपरगावसाठी, एक कॅमेरा पोलिसांसाठी या योजनेवर आज काही निर्णय घेण्यात आले. आपण पाहत आहात गेल्या अनेक दिवसापासून 2-व्हीलर 4-व्हीलर चोरीला जाण्याचं प्रमाण अत्यंत वाढलेलं आहे आणि प्रत्येक ठिकाणी पोलीस पोहोचतील किंवा पोलिसांवर प्रत्येक भार टाकण्यापेक्षा नागरिकांनी आपण कर्तव्य म्हणून आपण जिथे जिथे आपलं घर असेल, आपलं दुकान असेल, ज्यांच्या घरामध्ये कॅमेरे लावलेले, दुकानात कॅमेरे लावलेले, त्यापैकी फक्त एक कॅमेरा बाहेर लावायचा आहे की जेणेकरून समोरचा रस्ता कव्हर होईल आणि मग त्या रस्त्यावरून जर काही अपराधी घटना घडल्या तर त्या आरोपीचा शोध घेणं पोलिसांना सोपं जाईल.
म्हणून ही जबाबदारी प्रत्येक नागरिकानं, प्रत्येक दुकानदारानं, बँका असतील, पतसंस्था असतील, इतर काही प्रकारचे व्यापारी असतील, सर्वांनी एक कॅमेरा जर आपण रस्ता कव्हर करायला असं जर लावला तर मला वाटतं आपल्यावर येणाऱ्या संकटावर बऱ्यापैकी याच्यावर मात होईल. आणि संकट आल्यावर हळहळत बसण्यापेक्षा आपणच एक कर्तव्य भावनेतून हे काम करावं असं आवाहन पोलीस स्टेशन व व्यापारी महासंघ यांच्या वतीनं आम्ही करत आहोत. यस 24 मराठीसाठी अनिल दीक्षित, कोपरगाव.